देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री विजय वडेट्टीवारांनी त्यांच्या विविध मुद्द्यांना समर्पक उत्तरे मीडियाच्या माध्यमातून दिली. सोबतच त्यांनी फडणवीसांचे आभार मानले. महाज्योतीच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली आणि म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना वस्तुस्थिती माहिती नाही, त्यामुळे ते काही बरळ सुटले आहेत. पण मी त्यांचे आभार यासाठी मानतो की त्यांनी मला वस्तुस्थिती सांगण्याची संधी दिली. आमच्या अखेरच्या श्वासापर्यंत महाज्योती बंद पडणार नाही, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मला आभार मानले पाहिजेत विरोधी पक्षनेत्याचे की या निमित्तानं वस्तुस्थिती सांगण्याची संधी श्री देवेंद्र फडणवीसजींनी मला दिली. एक तर स्कॉलरशिप ही विलासराव देशमुखांनी सुरू केली होती 2004 आणि OBCला जी स्कॉलरशिप मिळते आहे ती वाढत जाऊन आज 2200 crore राज्यातील OBC विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते आहे, ती काँग्रेसची पुण्य आहे, ही काय कोणाची नाही. आणि आज आम्ही 651 courses होते, त्यामध्ये 100+ अधिक कोर्सेस वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो महाज्योतीशी संबंधित मुद्दा नाही. राहिला PhD विषय, PhD कोणत्याही मुलाचे पैसे थकीत नाही, फक्त मुलांच्या काही मुलांच्या त्यांनी भडकवलेल्या विरोधी पक्षांनी भडकवलेल्या मुलांनी सांगितलं आहे आम्हाला 31,000 स्टायपंड पाहिजे. कशा जरी 21,000 देतो आम्ही, नाही सारथीला देतात, सारथीला 200 22% लोकसंख्या किंवा 20% लोकसंख्या मराठा समाजाची, 52% लोकसंख्या OBCची, आम्ही MPLसाठी PhDसाठी 700 स्टायपंड देतो, ते 21,000 ती संख्या 2 केली तर आम्हाला 50,000 देता येईल. पण बजेट आणि संख्या हा विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागतो. आम्ही महाज्योतींनी केलेली प्रगती 2 निवड कागदावर होती, महाज्योती कागदावर 5 मागच्या ती कागदावरची महाज्योती आज विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि फायदा देण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. मागच्या वेळेस फक्त कागदपत्र तयार करून सह्या करून ठेवले होते घोषणा निवडणुकीच्या तोंडापुरती, निवडणुका आहे म्हणून 2019 आम्ही ते इम्प्लिमेंट केलं. आज 1,000 विद्यार्थ्यांचा फायदा घेत आहे, 10,000 विद्यार्थी स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण देत आहोत, 1,000 विद्यार्थी आम्ही UPSCला पाठवलेत, 2,000 विद्यार्थी MPSCला पाठवलेत, नीट JEE पायलट CA या सगळ्यासाठी पोलीस प्रशिक्षण या सगळ्यासाठी मुलं पाठवलेत. आणि तो पूर्णतः करत असताना इथे सुसज्ज अशी महाज्योतीची बिल्डिंग, त्याला पैसे भरलेत, आम्ही बिल्डिंग आपली जागा घेतली, आम्हाला जागा शासकीय मिळाली, NIDकडून 2.5 जागा मिळाली, त्या कॅम्पसमध्ये सर्व अद्ययावत इन्स्टिट्यूट आम्ही उभं करतो आहोत, लायब्ररी उभं करत आहोत, मुलांसाठी लागणारे जे आता या कुठल्याही पॅन्डेमिक परिस्थितीमध्ये आम्ही आता ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलं आहे त्या पद्धतीचे लॅब उभे करतो आहोत. सगळ्या गोष्टीचं काम झपाट्यानं सुरू आहे. फक्त भाजपाच्या विचाराची काही टाळकी आहेत ती नेहमी त्याला विरोध करत असतात, त्या विरोधाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. नाही बघा, OBCच्या शिवाय आता पुढच्या निवडणुका घेऊ नयेत ही भूमिका माझीच नाही तर महाविकास आघाडीची ठामपणे आहे आणि आम्ही त्यामध्ये कसा मार्ग काढायचा ते सगळं काढतो आहोत. राहिला विषय, मला वाटतं आज सुप्रीम कोर्टाचा जे पुढे 1-2 पुन्हा काय फार काय नाही, मी आज माहिती घेतली नाही कारण माझ्याकडे वैयक्तिक पक्षाचे काम होते, पण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि मला पूर्णतः विश्वास आहे, तुम्हाला सांगतो की OBCला धरूनच OBCचं आरक्षण घेऊनच पुढच्या महानगरपालिका नगर परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि त्यासाठी आम्ही कुठेही कमी पडत नाही आहोत. जे जे सुप्रीम कोर्टाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं त्या सर्व गोष्टीची पूर्तता करण्याचं काम राज्य सरकारकडून झालेलं आहे आणि आयोगाचंही काम व्यवस्थितपणे आता सुरू झालं आहे. झपाट्यानं त्यांना जागा दिली, त्यांना पैसे दिलेत, कुठेही काही नाही, उलट आमच्या तुलनेत मध्य प्रदेश आता मागे पडला आहे.